ज्याचं नाणं खोट असत त्याला कधीच गोड फळ मिळत नाही, ज्याचं नाणं खणखणीत असत त्यालाच गोड फळ मिळत असतात. महाराष्ट्राचे खणखणीत नाणे छत्रपती शिवाजी महाराज, कारण ते राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्माले. भारताचे खणखणीत नाणे स्वामी विवेकानंद म्हणून शिकागो मध्ये आपला खर तर या विश्व बंधुत्वाचा झेंडा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत फडकत राहिला हे कधीतरी लक्षात घेण्याची गोष्ट आहे, आणि ती जयंतीच्या निमित्ताने लक्षात घेतली पाहिजे की एखादा माणूस स्वामी पदापर्यंत पोहोचतो तेव्हा त्या माणसाच्या मनात विचारात आणि कृतीत काहीतरी वेगळेपण असलं पाहिजे. स्वामी या शब्दाचाच अर्थ बदलेला, स्व म्हणजे स्वार्थ नाही आणि मी म्हणजे मीपणा नाही. आणि इकडे माणसं दिसतात पण त्यांच्यात अहंभाव आलेला दिसतो. स्वामी ही उपाधीच वेगळी आहे. स्वामी विवेकानंदांचं नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त, पश्चिम बंगाल मध्ये जन्म लागले विवेकानंद, आणि अचानक जगप्रसिद्ध का झाले, कसे झाले, कुणी केले, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आणि त्याचं उत्तर जेव्हा आपण शोधतो तेव्हा आपल्याला इतिहासाकडे खर तर डोकावून बघता येतं. आणि जेव्हा इतिहासात आपण सखोलपणे खर तर जेव्हा अभ्यास करतो तेव्हाही आपल्या लक्षात येतं की नेमकं विवेकन काय, तुमच्यासारखेच ते अवघड होते. कारण महापुरुष ही जन्म आल्यानंतर त्यांना प्रश्न पडत असतात, त्यांची उत्तरे शोधण्यासाठी ते वेगवेगळ्या कृती करताना दिसतात. लहानपणही त्यातून सुटत नाही. आणि एकदा त्यांच्या गावामध्ये कीर्तनकार आले विवेकानंदांच्या, आणि कीर्तनकारांनी कीर्तन सांगितलं आणि कीर्तनात एक मुद्दा सांगितला. तो मुद्दा असा होता जिथं रामाची प्रभू रामाचं स्तवन चालू असतं तिथे हनुमंत उपस्थित असतात. हे आपण सुद्धा ऐकलेलं आहे. आणि हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा कीर्तन संपल्यावर त्या कीर्तनकारांना प्रश्न विचारला, मग मला जर हनुमानांना भेटायचं असेल तर काय करावं लागेल. कीर्तनकारांनी सांगितलं तुम्हाला रामांची खरंतर स्तवन करावं लागेल, स्तुती करावी लागेल, रामांचं पारायण करावं लागेल. आणि मग त्या कीर्तनकाराने त्यांना एवढंही सांगितलं की तुला जर हनुमानाला भेटायचं असेल तर तू मात्र गल्लीत रामायणाचा किंवा रामाची स्तुती स्तवन करण्यापेक्षा कुठेतरी बागेत जाऊन, कारण प्रभू रामायण फळ फळावर आवडायची, तू कुठेतरी बागेत जाऊन बसला पाहिजे, मग तुला त्याची प्रचिती येईल. नरेंद्रला काही राहावे ना, नरेंद्रची शाळा सुटली आणि नरेंद्रने पाठ घातली. बागेत गेल्यानंतर एका झाडाखाली रामांची स्तुती सुरू केली, रामस्तवन म्हणायला सुरू केली, रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. एक तास झाला, दोन तास झाले, तीन तास झाले, हनुमान काही दिसेना. आणि नरेंद्र म्हणजे विवेकानंद विचार करायला लागले आणि तिथून जे उठले घरी आले आणि आईच्या समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले तीन तास कीर्तनकारांनी काल सांगितलं होतं असं असं केलं की असं असं होतं. पहिला प्रश्न मला विद्यार्थ्यांच्या डोक्यात हा पडायला पाहिजे असं वाटतं, तो प्रश्न हनुमानाला भेटायचं का, हनुमानाला भेटायचं का, ज्याच्या विचारांमध्ये खर तर शरीर सुरू असावा हा विचार असतो तोच माणूस हनुमानाचा विचार करतो. विवेकानंदांनी शरीराचा चारित्र्याचा, विवेकानंदांनी सामर्थ्याचा विचार केला म्हणून विवेकानंद हनुमंताची भक्ती करून हनुमंताला प्राप्त कसं करता येईल हा विचार करत होते. आणि आईला विचारलं तीन तासात सुद्धा मला हनुमान दिसले नाही. आपल्या आईला किंवा वडिलांना जर असा प्रश्न विचारला तर आपले आई वडील काय विचार देतील, व काय उत्तर देतील. त्या विवेकानंदांच्या आईने सांगितलं प्रभू रामाने हनुमंताला काहीतरी काम सांगितलं असेल त्यामुळे ते आज आले नसतील. हा हजर जबाबीपणा ज्या आईवडिलांकडे असतो, हे विचार ज्या आईवडिलांकडे असतात त्यांचीच मुलं पुढे जात असतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जसं रामकृष्ण परमहंस गुरु याचा अर्थ आई वडील आणि गुरु यांचं योगदान त्या व्यक्तीला घडण्यामध्ये महत्वाचं काम करत असतं, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अवघड असणारी मुलं त्यांच्यात शक्ती असते, त्यांच्यात वैचारिकता असते, त्यांच्यात सामर्थ्य असतं, पण ते सामर्थ्य, ते विचार, ती ताकद योग्य ठिकाणी मिळवली की माणसं उत्तुंग भरारी घेतात. हे यातलं महत्वाचं गमक आहे. आता आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीच्या यशाचं रहस्य काय, यशाला रहस्य नसतोच ही पहिली गोष्ट आहे. यश हे असं एका दिवशी एका रात्री कधी जन्माला येत नाही. यशाचं रहस्य जर असेल तर यश म्हणजे कष्ट, यश म्हणजे अभ्यास, यश म्हणजे अखंड काम, हे यशाचं रहस्य आहे. आणि हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत महामानवांची उंची आपल्या लक्षात येत नाही. महापुरुषाची उंची मोजायची कशी असा प्रश्न जर कुणाला पडला तर फुटपट्टी विटलपट्टी घेऊन ती उंची मोजता येत नाही.
ती उंची मोजण्याचं एक परिमाण आहे. आणि ते परिमाण जर आपल्या या वयात लक्षात आलं तर आपल्याला कळेल की महापुरुष उंच कसे असतात आणि त्याचं ते परिमाण असं आहे जे कुठल्या पुस्तकात सापडत नाही. ज्ञान हे मस्तकात असावं लागतं, केवळ पुस्तकात असून चालत नाही हे विवेकानंदांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून महापुरुषांची उंची मोजताना ज्या व्यक्तीनं ज्या माणसानं ज्या महामानवानं ज्या महापुरुषानं स्वतःला समाजासाठी राष्ट्रासाठी अधिक अधिक खोल वाढून घेतलं, ज्याने स्वतःला खोल खोल वाढलं तो अधिक अधिक उंच असतो. ही महापुरुषाची उंची मोजण्याचं परिमाण आहे. आणि म्हणून ज्या महापुरुषाला नतमस्तक होऊन आपण वंदन करतो त्यांचं काम समाजासाठी त्यांचं काम राष्ट्रासाठी हा विचार यातला महत्वाचा आहे. विवेकानंद शिकागो केले, शिकागो शहर आज जर आपण पाहिलं तर बराक ओबामा यांचं शहर आहे जिथे बराक ओबामा राहतात. शिकागो जगाच्या इतिहासामधलं जगाच्या पटलावरचं अत्यंत वेगवान शहर. शिकागो हे असं शहर की जिथल्या गगनचुंबी इमारती बघताना मान दुखते, डोक्यात टोपी असेल तर ती खाली पडते एवढ्या उंचीची शहर. आणि त्या शहरामध्ये जर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला त्याला 400 वर्ष पूर्ण झाली. म्हणून 1893 मध्ये 11 संत धरला, तिथं धर्म परिषद भरली, पण त्याच्या आधी तिथं विज्ञान प्रदर्शन होतं, जागतिक स्तरावरचं विज्ञान प्रदर्शन. पण नुसतं विज्ञान असून चालत नाही, ज्ञानही असावं लागतं. धर्म हा खरं तर जगण्यासाठी बळ देतो, जगण्याला अर्थ देतो. म्हणून धर्मावर काहीतरी काम व्हावं असं विचारवंतांना वाटत होतं. आणि देशोदेशीचे ज्ञानेश्वर तिथे बोलले होते, देशोदेशीचे प्रवक्ते धर्माचे बोलले होते, धर्म प्रचारक धर्म चिंतक धर्म तत्व चिंतक सगळे बोलवले होते. 7000 माणसं श्रोते त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये उपस्थित होते. आणि विवेकानंद त्या 7000 मधले एक होते. एक असणारा माणूस नंतर एकमेव होतोय तो कशाच्या बळावर, तर आपण नेहमी ऐकत असतो माझ्या बंधू भगिनींनो हे आज आपण दिवसातल्या 100 वेळा म्हणतोय. पण जगाच्या इतिहासामध्ये जगातल्या धर्मतत्व चिंतकांसमोर पहिल्यांदा वापरला गेलेला शब्द वाचनातला तो आहे माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. आणि हा शब्द उच्चारणारे हे आपल्या देशातले स्वामी विवेकानंद 30 वर्षाचे होते. 11 सप्टेंबर आणि आज 12 जानेवारी 1893 आणि 2024 म्हणजे 130 वर्ष 4 महिने 1 दिवस या घटनेला झाला. हा विचार कधीतरी आपण केला पाहिजे. 130 वर्षानंतर सुद्धा त्या विवेकानंदांचं नाव जगभर दुमदुमू लागतं. भाषण केल्यानंतर पहिल्याच वाक्यानंतर 2.5 मिनिट 7000 लोक उभं राहून टाळ्या वाजवत होते. टाळ्या वाजवणारे 7000 लोक 2.5 मिनिट तब्बल टाळ्या वाजवत होते. जगाच्या इतिहासात भाषणाला मिळालेली ही सगळ्यात पहिली दाद होती. याचा अर्थ भाषण करताना विचार आणि वक्तृत्व यांचं संमेलन असतं. ते विवेकानंदांनी जगाला दाखवून दिलं. आणि विवेकानंदांनी दिलेला जगातला पहिला मोठा विचार आहे ती विश्व बंधुतेची कल्पना जी या भारतात जन्माला आली. हे विश्वचे माझे घर ऐशी मती त्याचे स्थिर हा विश्व बंधुतेचा विचार त्यांनी तिथे मांडला. पश्चिमेचं तंत्रज्ञान आणि पूर्वेचं तत्वज्ञान जर एकत्र आले आणि ज्ञान विज्ञान यांची संग्रह घातली गेली तर जग हे विश्व बंधुतेचं पसायला आणि जायल्याशिवाय राहणार नाही हा विचार त्यांनी तिथं मांडला. हे 11 सप्टेंबरच्या शिकागो धर्म परिषदेला गेलेले विवेकानंद तब्बल 3.5 वर्ष अमेरिकेत व्याख्यान देत होते आणि लोक त्यांचे विचार ऐकत होते. त्या दरम्यान घडलेली एक घटना आहे. पॉल टायसन नावाचे त्यांचे एक मित्र होते जे त्यांच्या विचारांवर प्रेम करायचे आणि त्यांच्या घरी विवेकानंदांना त्यांनी बोलवलं आणि हॉल मध्ये जाऊन विवेकानंद बसले. बसल्यानंतर 1 तासाने ते जे पॉल होते त्यांनी काहीतरी काम करून पुन्हा ते हॉल मध्ये आले आणि त्यांनी पाहिलं विवेकानंदांच्या हातामध्ये त्या पॉलच्याच घरातलं 200 पानाचं एक पुस्तक होत. ते पुस्तक पाहिल्यानंतर पॉल म्हणाले तुम्ही याच्यावर नजर टाकली का? तर विवेकानंद म्हणाले नुसती नजर नाही, ते 200 पानाचं पुस्तक मी वाचून काढलंय. पॉल विचार करायला लागतो एका तासामध्ये 200 पानाचं पुस्तक हा माणूस वाचतोय कसं, त्याला जरा मजाक वाटते. तो त्यातले 2-3 प्रश्न विचारतो तेव्हा विवेकानंद
त्या पुस्तकाचा पानाचा नंबर सुद्धा सांगतात आणि त्याच्यावरचं वाक्य सुद्धा सांगतात. पॉलटायझर विचार करतो एका तासामध्ये 200 पानाचं पुस्तक वाचणारा माणूस हा घडतो कसा, आणि त्याने प्रश्न विचारला विवेकानंदांना हे तुमचं जे आहे ते सत्य आहे का, त्याला विश्वास पसंत नव्हता. आणि विवेकानंद सांगत होते माणसाचं ज्ञान हे पुस्तकात असून चालत नाही, ते मस्तकात असावं लागतं, त्याला व्रतस्थ संन्यस्त जीवन जगावं लागतं. 12 वर्ष 14 वर्ष एका तत्वानं एका खर तर विचारानं आणि एका व्रतानं जर काम केलं तर त्यातलं सामर्थ्य प्राप्त करता येतं. आणि तो सर्वात मोठा सिद्धांत पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन. एकाग्रता असली की जगातली कोणतीही पुस्तकं ही मेनूमध्ये साठवता येतात, हे विवेकानंदांनी जगाला घालून दिलेलं उदाहरण. आणि ते विवेकानंद आपल्या देशातले, म्हणून आपण पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन एकाग्रतेचा सिद्धांत त्याचं सामर्थ्य काय असतं हे कधीतरी अभ्यासलं पाहिजे, त्याची अनुभूती घेतली पाहिजे. केवळ विवेकानंदांचा जय जयकार करून चालणार नाही, त्यांचा जय जयकार जगाने केला पण आपण जय जयकार करण्यामागची भूमिका काय हे कधीतरी विचारात घेतलं पाहिजे असं मला वाटत राहत. म्हणून स्वामी विवेकानंदांच्या जीवनातल्या अनेक घटना आहेत, अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला प्रेरणा देत राहतात. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे त्यांचा जन्मदिवस जर युवक दिन, त्यांचा जन्माचा आठवडा जर युवा सप्ताह म्हणून साजरा होत असेल तर युवकांच्या बद्दल त्यांनी भूमिका काय मांडली हा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात कारण त्यांनी कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पायी प्रवास केलेला आहे. इथली गिरिकंदर, इथले बंदर, इथले रान, इथले वन, इथली शिखर, इथले वाडे, इथले महाल, आणि तेच काय तर इथल्या झोपड्या खोपड्या न्याहाळ्या तपासल्या अभ्यासल्या, इथली दरिद्री त्यांना कळाली, इथलं दारिद्र्य लक्षात आलं, इथले युवक व्यस्ती दिसले. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की देशाला जर बदलायचं असेल तर आपल्याला युवकांना काहीतरी काम दिलं पाहिजे. आणि त्यावेळेस विवेकानंद सांगतात की 100 युवक या देशाचा कायापालट करू शकतात पण ते 100 युवक नचिकेता सारखे असले पाहिजे, त्यांना सागराला छेदून जाण्याची आणि आकाशाला भेदून जाण्याची क्षमता असली पाहिजे. असे युवक ज्यांच्या मनात जग असली पाहिजे, ज्यांच्या मनगटात प्रेम असली पाहिजे, ज्यांच्या डोळ्यात तेज असलं पाहिजे, त्यांच्या हृदयात राष्ट्रप्रेम असलं पाहिजे, असे युवक या देशाला बदलू शकतात. आणि त्यांच्या संकल्पनेतला युवक हा असा असला पाहिजे. म्हणून युवकाची व्याख्या मांडताना गेलेला भव्य उपकार आणि येणारा अतुल मनुष्यकळ यांच्या मधला दुवा म्हणजे युवक असतो. एवढंच नाही तर त्याच्या डोक्यात धाडस आणि त्याच्या मनात विचार आणि कृती यांचं इंद्र घेऊनचं प्रयत्न असतो, तो युवक असतो. ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते तो युवक असतो. ज्याच्या रक्ताची वरळ होते, सहसा होते पण त्यातून एक चळवळ उभी राहते तो युवक असतो. आमच्या नवीन समर्थ विद्यालयातला युवक असा घडला पाहिजे कारण यापूर्वीचा इतिहास या विद्यालयाचा असाच आहे आणि इथून पुढचा युवक सुद्धा असा घडला पाहिजे. म्हणून काळोखे मॅडम, शितोळे सर किंवा सगळ्या शिक्षकांना असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांसमोर काहीतरी वेगळं, काहीतरी ऐतिहासिक, काहीतरी प्रेरणादायी अशी व्याख्यान उपक्रम आयोजित केले पाहिजे हे संस्थेला वाटतं कारण विद्यार्थी घडला पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे. शिक्षक हा विद्यार्थीनिष्ठ असावा, विद्यार्थी हा ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान हे समाजनिष्ठ असावं आणि समाज हा समतानिष्ठ असावा हा शिक्षणाचा मूळ हेतू आहे. आणि हा हेतू जर साध्य करायचा असेल तर या उपक्रमांची गरज असते. शाळेचा इतिहास प्रदीर्घ आहे, मोठा आहे आणि नोंद घेण्यासारखा आहे, त्यात भर घालण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट असते. मी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात येते आणि ती अशी असते त्या कवितेच्या 4 ओळींमधून कदाचित तुम्ही ती कविता ऐकली असेल पण त्या 4 ओळी मला महत्वाच्या वाटतात. आउटडेटेड झालंय आयुष्य सारं, आता स्वप्नही डाउनलोड होत नाही. आउटडेटेड झालंय आयुष्य सारं, आता स्वप्नही डाउनलोड होत नाही. संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःखही सेट होत नाही. जुने पावसाळे उडून गेले डिलीट झालेल्या फाईल सारखे, जुने पावसाळे उडून गेले डिलीट झालेल्या फाईल सारखे. दरे आता शांत झाले रेंग नसलेल्या मोबाईल सारखे. आमच्या मातीची अवस्था हँग झालेल्या कॉम्प्युटर सारखी वाईट, आमच्या मातीची अवस्था हँग झालेल्या कॉम्प्युटर सारखी वाईट. जाती माती आणि नाती जोडणारी कुठेही नाही वेबसाईट. कम्प्युटरच्या चिप सारखा माणूस आता खुजा झालाय, कम्प्युटरच्या चिप सारखा माणूस आता खुजा झालाय.
मदर नावाचा बोर त्याने त्याच्या आयुष्यातून वजा केलाय. फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये संस्कारांना जागा नाही. फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये संस्कारांना जागा नाही. फाटलेली तुटलेली मदत जोडणारा इंटरनेटवर धागा नाही. इंटरनेटवर धागा नाही. विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक. विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक. रक्ताची नाती शोधायला लागत्याचा फेसबुक, लागत्याचा फेसबुक. जर रक्ताची नाती शोधायला आम्हाला फेसबुक किंवा माध्यम लागत असतील तर माझं माझ्या मातीशी नातं आहे, माझं माझ्या शाळेशी नातं आहे, माझं माझ्या शिक्षकांशी नातं आहे, माझं माझ्या गावाशी नातं आहे, माझं माझ्या समाजाशी नातं आहे, माझं माझ्या तालुक्याशी नातं आहे आणि परिणामी माझं माझ्या राष्ट्राशी नातं आहे. हे सांगायला काय करावं लागेल हा प्रश्न जेव्हा जेव्हा पडतो तेव्हा त्याचं उत्तर असतं महापुरुषांचा इतिहास. महापुरुषांकडून घ्यायची प्रेरणा. जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही यशस्वी माणसाला जर विचारलं तुमच्या यशाच्या मागचं गमत काय तर तो सांगत असतो माझे आई वडील. काही जण सांगतात माझे शिक्षक, काही जण सांगतात महापुरुषांची प्रेरणा, काही जण सांगतात हा निसर्ग, हा माझा गुरु आहे, त्यांच्याकडून मी शिकलो.